मंगळवारी संध्याकाळी झालेल्या वादळी पावसाचा फटका कोकणातल्या शेतकऱ्यांना बसला रत्नागिरीच्या खेडमध्ये काढणीला आलेला भातपीक जमीनदोस्त झालं येत्या काही दिवसातच भात काढणीला सुरुवात होणार होती पण त्या आधीच भातशेती जमीनदोस्त झाली आहे त्यामुळे कोकणातले शेतकरी संकटात सापडलेत काल रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये झालेल्या मुसळधार वादळी पावसाचा सर्वात मोठा फटका या ठिकाणी शेतकऱ्यांना बसलेला आहे हाता तोंडाशी आलेला भातपीक हे हिरावून घेतलं गेलेलं आहे अक्षरशः आपण बघतोय की या ठिकाणी भातपीक हे काढणीला आलेलं भातपीक हे जमीन दोस्त झालेलं आपल्याला पाहायला मिळते आपण जर त्या बाजूला बघितलं तर बघू शकतो की वादळाचा फटका कोकणातल्या भात पिकावर कशा प्रकारे बसलाय हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आपल्यासोबत या ठिकाणी काही शेतकरी आहेत आपण त्यांना विचारूया मला सांगा काय नुकसान झालंय तुमचं भात पिकाचं या वादळी पावसामुळं नुकसान झालं म्हणजे आता भात पिका आमच्या आम्ही कापाय जर आले तर आम्हाला हातात येणार नाही असं ही प्रसिद्ध झालेली आहे मला सांगा का हातातोंडाशी आलेलं तुमचं भातपीक हे असं लोळलं गेलेलं आहे काय सांगाल तुम्ही कापाले पाऊस लागते ही लुष्कान जी कालच्या लुष्कान झालाय भाताचा पाणी बिनी झालाय फक्त भात पडलाय खाली ते तुमलं आहे ते असाय आता साधारण भात पीक काढणीला आलो होत काढणीला आलो होत कालच्या नुष्कानी कालच्या पावसानं नुष्कान केली शेतीची आपण बघतोय की या ठिकाणी हातातोंडाशी आलेलं भात पीक आहे हे जमीन दोस्त झालेलं आहे त्याच्यामुळं कोकणातलं प्रमुख पीक जे आहे भात पीक हे आता शेतकऱ्यांच्या घरात हे दाणे जाणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे कारण मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं पाहायला मिळते अद्याप ही पंचनाम्याला कुठल्याही प्रकारे सुरुवात झाली नाही सरकारकडून त्यांना मदतीची अपेक्षा आहे चंद्रकांत बनकर न्यूज एटीन लोकमत खेळ रत्नागिरी